पण भाई म्हणजे जी जी असं म्हणू आपण की तुमच्या मनामध्ये आता ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बोलताय की पंच्याण्णव मध्ये किंवा तुम्हाला करणार होते झालं नाही तुम्हाला विरोधी पक्ष नेते मिळणार होतं मिळालं नाही तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि तुम्ही यांच्यामध्ये जे जसे संबंध असायला हवे होते तसे नव्हते अशी स्थिती होते माझ्या मनामध्ये कुठली गोष्ट ठेवत नाही मी कसं आहे सांगतो हो। मी उघड्या मनाचा माणूस आहे तुमच्याकडे जर मी बोट टाकून बोललो तर माझ्या मनामध्ये कधी का काय नसतं भाऊ मी मोकळ्या मनाचा माणूस आहे मी oh, the... हां बिलकुल मोकळ्या मनाचा माणूस आहे तेव्हा उद्धवजींच्या बाबतीत मी कधी अविश्वास कधीच दाखवलो नाही उद्धवजींनी जे जे मला सांगितलं सगळं मी केलं सगळं मी केलं अगदी नारायण राच्या वेळेला देखील उद्धवजींच्या गाडीच्या पहिल्या सीटवर मी बसला असायचो hmm. hmm. एकदा एक <coughs> प्रसंग असा होता त्या कणकवलीच्या निवडणूकमध्ये नाच्या लोकांनी असं रस्ता बंद केला होता सगळा गाडीमध्ये पुढे मी बसलो तुम्ही उतरलो खाली खाली उतरलो दहा पंधरा मिनटं एकटा लढलो आणि मग शेवटी उद्धवजींचा दबाजा उघडला म्हटलं साहेब ती मी आहे माझा आहे तुमच्या कसा धक्का लागू देणार नाही आणि आम्ही घुसलो आतमध्ये गेलो पलीकडे आम्ही गेलो पलीकडे आम्ही बिलकुल तेव्हा उद्धवच्या मना माझ्या मनामध्ये उद्धवच्या बाबत आकाश असं असं काही नव्हतं काही नव्हतं पण मग बिनसायला बिघडायला सुरुवात कधी झाली सुरुवात झाली ही आत्ता गेल्या तीन वर्षापासून मला मा एकदा मातोश्री बोलावलं